पनवेल तालुक्यातील डुंगी या विमानतळ नदीपत्राने बाधित गावाच्या पुनर्वसनाबाबत पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय पनवेल येथे बुधवारी बैठक संपन्न झाली या बैठकीला उरणचे आमदार महेश पालदी प्रामुख्याने उपस्थित होते या मौजे डुंगी या विमानतळ नदीपात्राने बाधित, नदी बाधित गावाचे पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी आमदार महेश बालदी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून डुंगी गावाच्या पात्रतेसंदर्भात पुढील बैठक महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्र्यांच्या दालनात घेण्यात येईल असे सांगितले या बैठकीमध्ये डुंगी गावातील गावठाणात एकूण एकशे अठ्ठावीस घरे असून यातील गावठाणामधील सत्तावन्न घरे पात्रतेनुसार एकाहत्तर गावठाणाच्या बाहेर आहेत यातील सेहेचाळीस पात घरे पात्र आहेत तर ब्याऐंशी घरे अपात्र आहेत याबाबत चर्चा झाली यावेळी आमदार महेश बालदी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक तसेच नायब तहसीलदार शेलार ग्रुप ग्रामपंचायत पारगाव सरपंच अहिल्या नाईक उपसरपंच निशा पाटील सदस्य शिल्पा नाईक सदस्य विश्वनाथ पाटील गावातील पंचकमिटी विकास पाटील श्रीधर पाटील नितेश पाटील दशरथ घरत मधु नाईक आदेश नाईक तसेच सिडकोचे अधिकारी गुजराती वसुले तसेच मंडळ अधिकारी तलाठी क्षमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते